या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापुरात आल्यानंतर गोपीचंद पडळकरांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी फटाकेबाज उत्तरे दिली। यावेळी गोपीचंद पडळकरांनी शरद पवार आणि अजित पवार, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर तोफ डागली, तर जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून शरद पवारच बोलत असल्याचं सांगत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र आव्हाड हे जितुडीन, अजित पवार हे अझरुद्दीन, शरद पवार हे शमशुद्दीन आणि रोहित पवार हे रझाक झाले असते असं म्हणत घणाघात केलाय। त्याचबरोबर मतांसाठी पवारांकडून राजकारण केलं जात असल्याचंही सांगितलं। दरम्यान सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराची पाहणी करण्यासाठी आलो असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं। तर पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी मागणी होत असून पूर्णाकृती पुतळ्यासाठी प्रयत्न करू असंही सांगितलं। त्याचबरोबर दुर्दैवानं विधानसभेच्या पोटनिवडणुका लागत असल्याचं सांगत या निवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत तर दोन्ही निवडणुका लढेन आणि जिंकेनही असं देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं। तर आज सोलापूर दौऱ्यावर आहात, आपला दौरा जो आहे तो राज्यभरात सुरू आहे, काय नक्की भूमिका मांडताय आपण सगळ्या राज्यभरामध्ये? काय आज सोलापूरमध्ये मी आलो होतो, सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आहे, तर लोकांची मागणी आहे की हा पूर्णाकृती पुतळा झाला पाहिजे आणि म्हणून पुतळा परिसराची पाहणी करण्यासाठी मी इथं आलो होतो। काल नांदेडला होतो, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या विषयावरती संघटन चालू आहे, वेगवेगळ्या विषयामध्ये काही अडचणी आहेत त्या सरकारकडे मांडण्यासाठी लोकांचे प्रबोधनपर मेळावे चालू आहेत। काल नांदेडला 33 आदिवासी जमाती ज्या आरक्षणापासून वंचित आहेत अशा जमातींचा मेळावा घेतला होता, त्या मेळाव्याला मी गेलो होतो। एसटी कर्मचाऱ्यांचे विषय असतील, अन्य सगळ्या विषयामध्ये राज्यभर माझे दौरे चालू आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये मी विदर्भामध्ये घोंगडी बैठकांचं आयोजन करतो आहे, 4-5 दिवसाचा तो दौरा असणार आहे, यासाठी राज्यभर माझ्या बैठका, भेटी आणि मेळावे चालू आहेत। दुसरीकडे जितेंद्र आव्हाड जे आहेत त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केलेलं आहे, जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देवदेवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं करतायत। कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील असं मला वाटतंय। जितेंद्र आव्हाडांना कदाचित हे माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा जितुद्दीन झाला असता, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अजितचा अझरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा रझाक झाला असता, हे जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर। परंतु मताच्या राजकारणासाठी घाणेरडं स्टेटमेंट करणं, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची गेल्या 50 वर्षातली कूटनीती आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू लोकांनी हे सगळे विषय समजून घेतले पाहिजे। मतासाठी किती खालच्या तराला जावं हे पवारांच्याकडून कशा पद्धतीनं मतासाठी राजकारण केलं जात आहे हे लोकांनी महाराष्ट्रातल्या बघितलेलं आहे आणि आजही बघतायत, निश्चितपणे लोक त्यांना योग्य उत्तर देतील। पोटनिवडणुका लागलेल्या आहेत, कसबा असेल, पिंपरी चिंचवड असेल आणि उमेदवारही ठरलेले आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापही ठरलेले नाही आहेत, काय एकंदरीत चित्र असेल? कारण महाविकास आघाडीला शिक्षक आणि पदवीधरमध्ये चांगलं यश मिळालं आहे, कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे। विधानसभेच्या दुर्दैवानं पोटनिवडणुका लागतायत, आमचे लक्ष्मणराव जगताप भाऊ आणि मुक्ताताई यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्या दोन्ही जागा रिक्त झाल्यामुळं पोटनिवडणुका लागतायत। आमचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे CM एकनाथ शिंदे साहेब यांनी विरोधकांना आवाहन केलेलं आहे की ह्या दोन्ही निवडणुका बिनविरोध करा। आता शेवटी विरोधकांचा काय निर्णय आहे अजून आम्हाला माहीत नाही, परंतु या जर निवडणुका बिनविरोध झाल्या तर खूप चांगला संदेश जाईल, जर निवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत तर भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं या दोन्ही निवडणुका लढेल आणि दोन्ही निवडणुका जिंकेल। हा आज शहरातल्या लोकांची भावना आहे, शहरातल्या लोकांची मागणी आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा झाला पाहिजे आणि लोकांच्या भावनांचा विचार करून, आदर करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ आणि इथं पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्यासाठी आम्ही पाऊल उचलू। प्रशासनाकडे निधी नाही असं म्हणतात, नाही चला निधी नसेल तर आम्ही त्याला काही वेगळे मार्ग काढू आणि निश्चितपणे चांगला पुतळा इथं उभा करू। थँक्यू।
नॉनवेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।